चार मोठे केंद्रीय मंत्री आणि नेत्यांच्या हवाला कनेक्शनचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे झी मीडियानं. मोईन कुरेशी नावाच्या एका मांस निर्यातदाराच्या माध्यमातून सुरू होता हा करोडो रुपयांचा हवाला कारभार आम्ही करतोय त्याचा पर्दाफाश. पाहूया ऑपरेशन हवाला. मोईन अख्तर कुरेशी या व्यक्तीला आपण ओळखत नाही, कदाचित हे नावही आपण कधी ऐकलं नसेल, पण याच नावानं अख्ख्या देशात सध्या खळबळ उडाली आहे. ही ठिकाणं जरा नीट पाहून घ्या. मांस निर्यातीचा धंदा करणाऱ्या मोईन कुरेशी नावाच्या व्यक्तीच्या घरांवर आणि ऑफिसेसवर इन्कम टॅक्स विभागानं छापे घातलेत. हवाला कारभार चालवत असल्याचा आरोप मोईनवर आहे, मात्र त्याचं कनेक्शन तिथपर्यंत आहे जिथून देशाचा कारभार चालवला जातो. गेल्या 15 एप्रिलला इन्कम टॅक्स विभागानं मोईन कुरेशीच्या दिल्ली, गुरगाव आणि नोएडातील ठिकाणांवर छापे घातले. याच वर्षी 16 फेब्रुवारीला देखील कुरेशीच्या ठिकाणांवर छापे घातले गेले होते. त्यामध्ये 6 कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. त्याशिवाय कुरेशीच्या कर्मचाऱ्यांच्या नावे असलेले 20 लॉकर्सही जप्त करण्यात आले होते. नंतर चौकशीत कुरेशीनं कबूल केलं की हे सगळे लॉकर्स त्याचेच आहेत. इन्कम टॅक्स खात्यातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार या लॉकर्समध्येही मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली आहे. इनकम टैक्स के इसी बिल्डिंग में मोइनुद्दीन कुरैशी से जुड़े सारे कागजात रखे गए हैं. करीब 2 महीने तक लगातार इनकम टैक्स विभाग के इन्वेस्टिगेशन टीम ने रेड डाली मोइनुद्दीन कुरैशी और उनसे जुड़े बिजनेस पार्टनर के यहाँ, और जितने भी कागजात बरामद हुए उनकी जांच चल रही है. अभी ऐसा माना जा रहा है कि इस मामले में कई बड़े हाई प्रोफाइल पॉलिटिशियन भी शामिल हैं. 500 से भी ज़्यादा घंटे तक की रिकॉर्डिंग के बाद इनकम टैक्स ने ये जाँच शुरू की थी, और ऐसा माना जा रहा है कि कुछ ही दिनों में एक बड़ा खुलासा हो सकता है. आता आम्ही या घटनाक्रमातील खळबळजनक सत्य जगासमोर आणतोय. मोईनच्या ठिकाणांवर इन्कम टॅक्सचे हे छापे उगाच पडलेले नाहीत. इन्कम टॅक्सनं तब्बल 2 महिने मोईनचे सर्व फोन कॉल्स टॅप केले. झंडेवालान येथील इन्कम टॅक्स महासंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी जेव्हा हे कॉल्स ऐकले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 520 तासांचं हे रेकॉर्डिंग आहे, आणि त्यामध्ये सूत्रांच्या म्हणण्यानुसार मनमोहन सिंग यांच्या सरकारमधील 4 मंत्र्यांचे आवाजही टेप झालेत. यापैकी पहिले मंत्री उत्तर प्रदेशातील आहेत आणि खास खात्यामध्ये राज्यमंत्रीपद सांभाळत आहेत. दुसरे मंत्री मध्य प्रदेशशी संबंधित आहेत आणि UPA 1 आणि UPA 2 मधील विविध खात्यांचा कारभार त्यांनी पाहिलाय. तिसरे मंत्री महाराष्ट्रातील एक ताकदवर राजकीय नेते आहेत आणि ते देखील UPA 1 आणि UPA 2 मध्ये महत्वाची खाती सांभाळत आहेत. चौथे मंत्री महोदय देखील उत्तर प्रदेशशी संबंधित आहेत आणि राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळत आहेत. रेकॉर्डिंगमध्ये ज्या 5व्या नेत्याच्या नावाचा उल्लेख आहे तो 10 जनपदचा अत्यंत विश्वासू समजला जातो. 10 जनपदला महत्वाच्या विषयांवर सल्ले देण्याचं काम हा नेता करतो असं सांगितलं जातं. त्याशिवाय 2G घोटाळ्यातील संबंधित अनेक बड्या कॉर्पोरेटचा उल्लेखही या रेकॉर्डिंगमध्ये आहे. अशी खबर आहे की एका माजी CBI संचालकाला जी लाच देण्यात आली ती रक्कम दुबई मार्गे लंडनला पोहोचवण्याचं काम मोईन कुरेशीनंच केलं होतं. सूत्रांच्या म्हणण्यानुसार काही राजकारणी हवाला रॅकेट्स मार्फत पैसा देशाबाहेर तर पाठवत नाही ना, याचीही चौकशी सुरू आहे. ब्रिटिश इंटेलिजन्स एजन्सी इंडियन इंटेलिजन्स एजन्सी को अलर्ट करे की बहुत सारे अननॅचरल ट्रान्झॅक्शन्स हो रहे दुबई और लंडन के बीच, पर्टिक्युलरली कुछ बँक अकाउंट में जिनके ओनर एक इंडियन पासपोर्ट होल्डर बिझनेसमॅन है. और इस डिपार्टमेंट में 2 महिने से मिस्टर मोईन कुरेशी का टेलिफोन पे सर्वेलेंस रखा. योगायोगाची बाब म्हणजे ज्या मोईन कुरेशीशी संबंधित हे रॅकेट समोर येतोय त्याला CBIच्या एका माजी संचालकानं आपल्या आईच्या नावावर असलेला बंगला भाड्यानं दिलाय. दिल्लीच्या डिफेन्स कॉलनीमध्ये 134 नंबरच्या या बंगल्यात मोईन कुरेशी आपली कंपनी AMQ अॅग्रोचं ऑफिस चालवतो. कुरेशीकडे डिफेन्स कॉलनीतील D318 आणि D268 हे बंगलेही आहेत. इन्कम अंमलबजावणी संचालनालयामार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे, मात्र या सर्व घटनांबाबत तपास यंत्रणांनी आतापर्यंत जे मौन धारण केलंय त्यामुळे अनेक मोठे प्रश्न उभे राहतात. संतोष कुमार आणि दीपू रायसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.